नमस्कार, तुम्ही पाहता एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। इचलकरंजी नागरिक मंचचे उपोषण स्थगित। टेंडर प्रसिद्धीस 15 दिवसात काम सुरू करणार। इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीने स्मशानभूमी पार्किंगचे किरकोळ प्रलंबित काम पूर्ण करण्यासाठी उमेश पाटील व शीतल मगदूम हे आमरण उपोषणास, तर अमोल ढवळे हे नगर परिषद प्रवेशद्वारात लाक्षणिक उपोषणास बसले होते। त्यानंतर सकाळच्या सत्रात उपमुख्याधिकारी केतन गुजर व अभियंता गवळी यांनी सदर कामाचे अंदाजपत्रक तयार असून आम्ही प्रक्रिया पूर्ण करत असल्याबाबत आश्वासन दिले होते। परंतु मागील अनुभवावरून इचलकरंजी नागरिक मंचने किरकोळ रस्ता प्रथम पूर्ण करा व नंतर बाकी काम करण्याबाबत प्रशासनास कळवले होते। त्यानंतर दुपारच्या सत्रात राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांनी सदर अडचण समजावून घेऊन मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा घडवून आणली। चर्चेत मुख्याधिकारी यांनी अंतर्गत बजेटच्या अडचणीमुळे निविदा प्रसिद्ध करण्यास उशीर झाल्याचे सांगून आज निविदा प्रसिद्ध केली असून रस्त्यासह सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आतील रेलिंग ही करत असून 15 दिवसात प्रक्रिया पूर्ण करून कामास सुरुवात करत असल्याचे सांगितले। तसेच उपोषण थांबवण्याचे आवाहन केले। त्यानंतर उपोषणकर्ते यांच्याशी चर्चा करून मदन कारंडे यांच्या समक्ष मुख्याधिकारी डॉक्टर प्रदीप ठेंगल यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आश्वासन दिल्याने मुख्याधिकारी व मदनराव कारंडे यांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषणाची सांगता करण्यात आली। दिवसभरात उपोषणस्थळी विविध मान्यवर तसेच नागरिकांनी भरघोस पाठिंबा दिला। आमच्या प्रतिनिधी निहाल ढालाईतसह पाहत रहा एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम। एक शोध सत्यासाठी।